भाजपकडेच राहील काय सांगा? आपल्याला माहीत आहे की गेली वर्षानुवर्षे या भागामध्ये आमदार गणपत शेठ गायकवाड हे काम करतात, सातत्याने निवडून येत आहेत, आपला माणूस असंच त्यांना संबोधलं जातं, त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे आज ते बैठकीलाही होते, त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जी आहे आमदार म्हणून ते आहेत. आताही आपण पाहिलं असेल की महायुतीला विधान परिषदेमध्ये मतदान ज्यावेळेला आवश्यक होतं कोटाच्या आदेशाने ते मतदानासाठीसुद्धा स्वतः त्या ठिकाणी आले होते, त्यामुळे ही जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आता सद्यस्थितीत आमदार या ठिकाणी आहेत. संघटनात्मक ताकदही या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं गरजेचं आहे. त्यांनी विचारलं की जागा कोण लढेल, त्यामुळे आता तर आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी हा प्रथम दावा हा या सीटवरती हा आहेच. जसं डोंबिवलीमध्ये मी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आमदार आहे पण त्याही ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत, तर स्वाभाविकपणे इच्छुक असणं हे काही चूक नाही, परंतु त्या त्या पक्षाने दावा करणं हे पण योग्यच आहे. कार्यकर्त्यांनी तसंच राहिलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट राहते असं मला वाटतं.